फुटबॉलवर आपण जाऊया आणि सर उद्या कोल्हापुरात जाणार आहेत. सर सांगतात की अनेक चर्चा होत असतात, तर उद्या सर महत्वाची चर्चा कोल्हापुरातून करणार आहे, ती आम्ही शेवटी सांगू सर, बरोबर ना? आधी फुटबॉलची चर्चा करू. फिफा वर्ल्ड कप सुरू आहे, रोज रात्री आपण आजची न्यूजमध्ये तो विषय घेत असतो, पण आज न्यूज व्ह्यूजमध्येच तो विषय घेतोय. गुरुचा आग्रह होता की माझ्या शोमध्ये फुटबॉलचं काही फुटबॉलवर तुम्ही काहीतरी बोला आणि त्यालाही बोलायचं आहे, आणि म्हणून या दोघांनी काय केलं की फुटबॉल खेळतो सांगून मला मध्ये बसवलंय. तर थोडक्यात काल दोन महत्वाच्या मॅचेस झाल्या होत्या, एक होती पोर्तुगाल वर्सेस घाना, दुसरी होती ब्राझील वर्सेस सर्बिया. दोन्ही मॅच विषयी आम्ही काल बोललो होतो मॅच होण्याआधी, आता मॅच झाल्यानंतर आज बोलतोय. पोर्तुगाल विरुद्ध घानाची मॅच झाली, 3-2 अशी ती मॅच पोर्तुगालने जिंकली आहे. रोनाल्डोची टीम आहे पोर्तुगाल आणि त्यांच्याकडे कुठेतरी रोनाल्डोचा शेवटचा वर्ल्ड कप आहे, म्हणून ते विश्वचषक जिंकू शकतात अशा पद्धतीने बघितलं जात आहे. तर कालची जी मॅच झाली, पहिला गोल पेनल्टीवर रोनाल्डोने केला आणि तो रोनाल्डो गेल्या 5 वर्ल्ड कपमध्ये सतत गोल करणारा पहिला खेळाडू जगातला ठरला आहे. 2006 वर्ल्ड कपपासून आत्तापर्यंत तो सातत्याने प्रत्येक वर्ल्ड कपमध्ये गोल करतोय आणि तो असा पहिलाच खेळाडू ठरला. त्याने 30व्या मिनिटाला एक गोल केला होता, पण तो फाऊल गोल दिला, त्यामुळे तो थोडा राग आला होता त्याला, तो भरपूर चिडला होता, पण पुढे जाऊन त्यांना पेनल्टी किक मिळाली आणि त्यांनी गोल केला. पुढे जाऊन घानाने सुद्धा एक गोल केला, बरोबरी झाली. त्यानंतर पोर्तुगालने गोल केले, सलग 2 गोल केले पोर्तुगालने आणि 3-1 अशी आघाडी पोर्तुगालने घेतली होती. पण 88व्या मिनिटाला पुन्हा घानाच्या प्लेअरने त्याने गोल केला आणि 3-2 ती मॅच संपली. त्यानंतर दुसरी मॅच होती ब्राझील विरुद्ध. पण पहिल्या मॅचचं मला तर बोलू दे, काल पहिली मॅच सुद्धा आपण बघू शकतो म्हणून मी शो करून रात्री 9:15 ऑफिसमधनं निघालो. तासाभरात मी खारघरला पोहोचलो आणि गेल्या गेल्या मुलांनी टीव्ही ऑनच केला, कारण त्याला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत मॅचेस रेकॉर्ड करायच्या, तेव्हा तो लावूनच असतो. तर गेल्या गेल्या 10व्या मिनिटाला रोनाल्डो जाळ्यात बॉल घेऊन जात होता गोलपोस्टकडं, त्याला पाडलं गेलं पायात पाय अडकवून, मग तो पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि मग पेनल्टीवरती क्रिस्टियानो रोनाल्डोनी गोल केला पहिला, तो 65व्या मिनिटाला केला. त्यानंतर मग टी व्ही समोर बसलो तर जे फिलिक्सनी 78व्या मिनिटाला केला आणि के हा लियाओनी राफेल लियाओनी त्याने केला. आणि आपण बोललो होतो काल की जो अँड्रू ॲव्ही आहे यांचा घानाचा, तोच एक प्लेअर आहे ज्याच्यावरती सगळी भिजत आहे आणि तो मिड अटॅकर आहे. म्हणजे त्याचे विचार जे हाल असे आहेत की तो त्याने कितीतरी संधी निर्माण केल्या पण आजूबाजूला त्याला मदत करणारच कोण नव्हते, तरी त्यांनी एक गोल केला पहिला. नंतर मग तो बाहेर गेला, त्याच्या जागी सबस्टिट्यूट आला. नंतर पुढं शेवटच्या 2 मिनिटामध्ये 89व्या मिनिटाला त्यांचा तो बुकारी जो आहे त्यांनी गोल केला. म्हणजे घानानं शेवटी 2 गोल केले, पण 3 गोल घेऊन निर्विवाद लीड घेऊन पोर्तुगाल काल जिंकलं. ही मॅच इंटरेस्टिंग यासाठी होती की घानाने मस्त फाईट दिले, खास करून पण पुन्हा मोठ्या टीम ज्या आहेत ना, शॉट्स ऑन टार्गेट हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे 5 शॉट्स जे होते ते ऑन टार्गेट पोर्तुगालनी मारले आणि 3 घानाला करता आले 9 आणि पोर्तुगालनी 5 शॉट्सपैकी टार्गेटवरती 11 मारले होते आणि पोझिशनसुद्धा घानापेक्षा ऑलमोस्ट डबल होतं काल पोर्तुगालचं. आणि अपेक्षेप्रमाणे पोर्तुगालनी मॅच जिंकली आणि आम्ही बोललो होतो की क्रिस्टियानो रोनाल्डो गोल करणार, सर्वांच्या नजरा त्याच्यावरती असतील. यस, त्यांनी 65व्या मिनिटाला गोल केला आणि हा जसा म्हणतोय की तो आता एकमेव फुटबॉल प्लेअर आहे जगातला की ज्यांनी सलग 5 वर्ल्ड कपमध्ये गोल केलेले आहे. 5 वर्ल्ड कप एका प्लेअरनं खेळणे नॉट अ जोक, अनेकांनी खेळले आहेत पण गोल करणे इव्हन अ बिग जोक, नॉट अ जोक. 37 या 37 आहे आणि तो फिटनेस सॅव्ही आहे, ग्लॅमरमध्ये राहणारा एकदम प्रसिद्धी पिपासू म्हणा किंवा काही म्हणा, पण तो आहे. रोनाल्डोचं एक स्वतःचं विश्व आहे युरोपमध्ये, लॅटिन अमेरिकन कंट्रीजमध्ये, अमेरिकेमध्ये तो प्रचंड पॉप्युलर आहे. आणि त्यांनी काल गोल केल्यावरती स्टेडियममध्ये जो जल्लोष होता तो बघण्यासारखा होता. त्यांना माझं पोरग तर टी शर्ट घालून बघत फुटबॉल. हो, अच्छा, फुटबॉलची टी शर्ट घालून जर्सी टी शर्ट घालून बघते तो आज रामदेवासारखं बोलला. तर त्यानंतर दुसरी मॅच जी होती ती ब्राझील, जो मला वाटतं 5 वेळेचा वर्ल्ड कप विजेता आहे, सगळ्यात जास्त वर्ल्ड कप ब्राझीलने जिंकले. ब्राझीलची टीम यंग टीम म्हणून ओळखली जाते
नेमार असेल, जीजस असेल, असे अनेक टी सिल्वा असेल, असे अनेक प्लेयर्स त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा बघितलं जात होतं की यांचा खेळ कसा होईल, हे कसे खेळतील. तर त्यांनी सुद्धा सांघिक खेळ काल केला आणि तो बघायला मिळाला. वन साईड त्यांनी सर्बियाला हरवलं. ज्या पद्धतीने ब्राझीलचे प्लेयर खेळत होते, मला वाटतं त्यांनी जवळपास 20 ते 22 शॉट्स मारण्याचा प्रयत्न केला. त्यातले 8 गोल पोस्टवर होते. मी स्वतः बघितले की 2 शॉट्स असे होते, ते 2 शॉट्स त्या पोलला लागले, पोलला लागले, लिटरली पोलला लागून ते बाहेर गेले. नाहीतर ते 2 एक लेफ्टला आणि एक राईटला लागला, एक वरती लागला, एक लेफ्टला लागला. त्यामुळे ते सुद्धा 2 गोल कन्वर्ट झाले असते, ते शॉट सुद्धा अप्रतिम होते. पण चर्चा जी सगळ्यात जास्त झाली सर, ती ती रिचार्लिसनने जो बायसिकल किक मारली. म्हणजे पहिला गोल तो नेमार बॉल घेऊन गोलपोस्टकडे जात होता, पण त्याला थांबवण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या प्लेअरने तो विनिसियस ज्युनियर, दोन्ही पासेस या दोन्ही गोलच्या विनिसियस ज्युनियरच्या मिड अटॅकर जो आहे रिचार्लिसन याच्याकडे आल्या. पहिल्या गोलला म्हणू शकतो यस, लेफ्ट फ्लँक वरनं तो घेऊन आला विनिसियस ज्युनियर, आणि त्यांनी तिकडं मध्ये बॉल आणला. मिड अटॅकर जो होता तेव्हा रिचार्लिसन तो गोल केला. दुसरा गोल जे तू सांगतो बायसिकल किक, ती अफलातून, तिथेही विनिसियस ज्युनियरचीच पास होती. आणि काल आपण विनिसियस ज्युनियर विषयी बोललो होतो, रियाल माद्रिदचा हा प्लेअर आहे, स्टार ऑफ द इयर असा त्याचा किताब आहे, आणि तो प्रचंड चपाळी आहे त्याच्यामध्ये. तो लेफ्ट साईडला जो बॉल घेऊन जातोय ना ब्राझीलचा, कमाल. आणि त्यांनीच काल दोन्ही पासेस बनवल्या अश्विन. आणि दुसरा जो तो गोल म्हणतोय बायसिकल किकवाला, तो रिचार्लिसनचा वन ऑफ द बेस्ट गोल इन आतापर्यंतचा या वर्ल्ड कप मधला. मला वाटतं या वर्ल्ड कप मधला अगदी शेवटपर्यंत जरी वर्ल्ड कप सुरू राहिला सर, तर मला वाटतं कदाचित हाच गोल बेस्ट गोल म्हणून याची चर्चा. आणि काल आम्ही जी चर्चा केली होती की नेमारला सपोर्ट सिस्टीम जी 5 प्लेयर्सची आहे त्यामध्ये रिचार्लिसनचं नाव नव्हतं, पण रिचार्लिसन हा त्यांचा म्हणजे त्यांचं जे कॉम्बिनेशन आहे 1-3-4-3 असं जे कॉम्बिनेशन आहे, आणि मागे गोलकीपर, तर त्याच्यामध्ये जो मिड अटॅकर आहे की जो पूर्ण वेळ अपोनंटच्या हाफमध्ये राहतो, आणि मिडफिल्डर हे फिरते राहतात, डिफेंडर हे त्यांच्या हाफमध्ये राहून म्हणजे त्यांच्या साईडला राहून गोल अडवतात किंवा बचाव भक्कम करत असतात. तर हा जो रिचार्लिसन आहे हा पुढे असतो, आणि त्यालाच हे 2 गोल करण्याची संधी मिळाली. इथे ऑफसाईडचा धोका असतो, म्हणजे तुम्ही जर का गोल करत असताना जो अटॅकर आहे तो डिफेंडरच्या पुढे असेल शेवटच्या, तर ऑफसाईड होतो. पण इथे दोन्ही वेळास विनिसियस ज्युनियरनी पासेस बनवल्यानंतर आणि त्यामध्ये आणल्यानंतर रिचार्लिसनकडे तो बॉल येतपर्यंत रिचार्लिसन असा मागे होता, आणि मागे येत येत त्याने तो पुढे ढकलला. पुढच्या वेळेस त्याने पायाने पहिला गोल केला आणि दुसरा जो आहे बायसिकल किक त्यांनी मारली. तर हे जे तंत्र आहे की बॉलची स्पीड, पायाची मुवमेंट, ऑफसाईड न होण्याची दक्षता, दुसरे प्लेयर जे असे अटॅकर असतात त्यांना घेरून असतात. आणि ब्राझीलच्या मॅचमध्ये काल मी जसं काल शोमध्येही म्हणालो होतो की नेमार शेवटपर्यंत बघा, नेमारला 3-4 प्लेयर घेरून राहते. काल नेमार दुखापतग्रस्त पण झाला, आता पुढची मॅच खेळेल की नाही अशी चर्चा आहे. आणि मी कालही म्हणालो होतो की नेमार हा दुखापतग्रस्त होणार, कारण त्याला घेरलेलं असतं संबंध मॅचभर. 2-3 प्लेयर कोणतीही टीम असू दे पुढची, रोनाल्डो असेल, मेसी असेल, नेमार असेल, यांना अपोनंट टीमचे प्लेयर हे घेरून असतात. त्यांना त्यांच्याकडं बॉल आल्यावरती ते काय कमाल करतील म्हणून त्यांच्यापर्यंत त्यांना कोणी पाडणार, कोणी काही करणार असं ते होतं. आणि रिचार्लिसन हा फ्री, आणि विनिसियस ज्युनियरनी दोन्ही संधी हेरल्या. लेफ्ट फ्लँकवरनं रिचार्लिसनला बॉल दिला आणि दोन्ही वेळेस रिचार्लिसनने अफल्यातून गोल केले. पहिला पण जबरदस्त गोल होता, कारण तो गोलकीपरच्या आधी किक मारून त्यांनी गोलकीपरला चकवा देऊन गोलपोस्टमध्ये टाकला, आणि दुसरा तर बायसिकल किक, वन ऑफ द बेस्ट गोल इन वर्ल्ड कप. तर सर्बिया या मॅचमध्ये आपण बघितलं की अगदी दुबळी टीम पाहायला मिळाली आपण म्हणू शकतो. त्यांनी त्यांचा एकही शॉट गोलपोस्टवर गेला नाही आहे, त्यामुळे आपण बघू शकतो एकीकडे ब्राझील ज्यांनी 8 शॉट गोलपोस्टवर मारले, त्यातले गोल झाले 2 त्या पोलला लागले, म्हणजे 4 शॉट्सच त्यांचे चुकले आपण असं म्हणू शकतो. तर दुसरीकडे सर्बिया अगदी एकही शॉट्स त्यांना मारता आला नाही. सर्बिया काल खूप डिफेन्सिव्ह मोडमध्ये होती. त्यांच्याकडं अटॅकर जो आहे ज्यांनी 50 इंटरनॅशनल गोल्स केले आहे मित्रोविक, त्याच्यावरती पूर्ण दडपण आलं होतं काल, ते दिसत होतं, जाणवत होतं. आणि अशा वेळेस ब्राझीलचेही मिडफिल्डर आणि डिफेंडर हे मित्रोविकला घेरून होते. 3 येलो कार्ड्स सर्बियाच्या प्लेअरला दाखवले गेले, 3 येलो कार्ड्स दिले गेलेत.
कारण का होतं शेवटी जेव्हा प्रेशर येतं गोलपोस्ट पर्यंत समोरच्यांच्या बॉल नेण्यात खूप अडचण येते तेव्हा मग असा रांगडा खेळ होतो, फेअर प्ले होत नाही आणि मग ते येलो कार्ड्स वेळ प्रसंगी रेड कार्ड म्हणजे मैदानातूनच बाहेर जा पुढच्या मॅचला गुट्टी अशा पद्धतीनं आता हे होणार आहे. दिस वर्ल्ड कप माझा असा ठाम दावा आहे की प्रचंड वेगळा असणार आहे. तो कतारमध्ये आहे म्हणून नाही म्हणत आहे पण या वर्ल्ड कपमध्ये माझी तरी इच्छा अशी आहे की नवीन नवीन उदयोन्मुख प्लेयर्सचा जन्म व्हावा की ते हिरो बनावेत आणि ते दिसतंय. ते कोणत्या टीम्समध्ये दिसतंय? ज्या टीम अपसेट करतायत त्या टीम्स कळतायत. म्हणजे जनरली काय असतं वर्ल्ड कपमध्ये युरोपियन लीग किंवा लॅटिन अमेरिकन लीग खेळणारे जे प्लेयर्स असतात ते वर्षभर गेम खेळत असतात आणि त्यांचाच बोलबाला असतो. पण यावेळेसचं जे टर्फ आहे म्हणजे जे ग्राउंड आहे मे बी सरफेस जो असेल तो युरोपियन्सला सूट आहे की नाही ही सुद्धा एक चर्चा रंगलेली आहे. कारण कतारचं टर्फ आहे आणि म्हणजे असं युरोपियन टर्फ नाही आहे किंवा लॅटिन अमेरिकन टर्फ नाही आहे तेव्हा तो पण एक वाद चालला आहे पडद्यामागे की ग्राउंड कंडिशन्स. पण ह्या जर तरच्या गोष्टी आहेत ह्या एक्सक्युजेस आहेत. पण स्पेन सारखी युरोपियन टीम 7 गोल करते, इंग्लंड सारखी युरोपियन टीम 6 गोल करते, त्यामुळे कदाचित असंही असेल की सध्या अर्जेंटिना झालं जर्मनी झालं या फॉर्म मध्येच नाही आहेत. हार्ड सर्फेस आहे त्याची त्यांनी प्रॅक्टिस केली. स्पेनची टीम आणि ब्राझीलची टीम ह्या दोन दावेदार आहेत. डार्क हॉर्समध्ये इंग्लंड मानली जाते आहे. ब्राझील नंबर 1 टीम होती, काल दाखवलं ब्राझीलनी का नंबर 1 आहे. ब्राझीलचे सगळे प्लेयर फिट दिसतात तरी नेमार काल दुखापतग्रस्त झालेला आहे. कोच म्हणाले की नेमार जरी तो दुखापतग्रस्त झाला असला तरी वर्ल्ड कप खेळणार. येस, नेमार खेळणार. नेमारनी या आधी सुद्धा अशा दुखापतींवरती मात केल्या आहे. किंबहुना आत्ता सुद्धा तो येतोय या वर्ल्ड कपमध्ये दुखापतीतून सावरूनच येतोय. मागच्या वर्ल्ड कपमध्ये पण त्याला दुखापत झाली. हो, तो कारण मी म्हटलं ना की सगळे प्लेयर त्याला घेरून असतात. तर एकूणच मेस्सीचे फॅन थोडे नाराज आहेत आत्तापर्यंत. गुरु मेस्सीचा फॅन आहे का? नाही. काय गुरु, कोणती टीम जिंकणार? काय काय नाही, मला डाऊट याच्यामध्ये. दोन शक्यता वाटते, फ्रान्स आणि ब्राझील. पण त्याच्यापैकी मला वाटतं की ब्राझील जिंकेल आणि कदाचित फ्रान्स दुसऱ्या नंबरवरती असेल. फ्रान्सची पण टीम सांग. पण तो लाईव्हच्या आधी बोललेला भारत जिंकेल. नाही, तो तेव्हा म्हणाला की ते नाही ते भारत जिंकेल. नाही, ते भारत यासाठी जिंकेल म्हणला की वर्ल्ड कप कोणाचे असो बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना आहे ना भारत, त्या अर्थानं. नाही नाही, मी हे असं काही बोललो नव्हतो भारत जिंकेल काही काही म्हणे. मला फुटबॉल मध्ये फार इंटरेस्ट नसला तरी कळत नाही, असतलं नाही मस्करी करत होतो. पण नाही आणि कसं, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला लहानपणापासून क्रिकेट बघायची सवय असल्यामुळे मॅच कुणाचीही असू दे भारत जिंकेल हे आपलं पक्का. म्हणजे ऑस्ट्रेलिया बरोबर खेळू दे नाही तर पाकिस्तान बरोबर खेळलं तर काही प्रश्न विचारायची गरजच नाही, भारत जिंकेल. तर सर, गुरुने सांगितलं की त्याला वाटतं ब्राझील जिंकेल आणि फ्रान्स फायनलला जाईल दुसऱ्या नंबरवर. तुमचं मत सांगा ना. मला असं वाटतं की हे वर्ल्ड कप आयदर स्पेन ऑर ब्राझील. तुम्ही ब्राझील असं? हा, ब्राझील ऑर स्पेन. शेवटपर्यंत टेम्पो कसा मेंटेन होतो आणि ब्राझीलचे जे कोच असतात ना ते खूप हार्डकोअर असतात. ते आत्तापर्यंत जे बघितलं आहे ना ते सोडत नाहीत. आणि सट्टा लावणाऱ्यांमध्ये सुद्धा ब्राझील सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे आणि त्याच्या खालोखाल फ्रान्स. ही सोर्सेसची माहिती आहे. काल आम्ही म्हणालो होतो इथे सूत्रांची माहिती चालत आहे, ही सूत्रांची माहिती दिसते. सूत्रांची माहिती आहे त्यामुळे गुरुने त्याने त्याचा लॉजिक वेगळा सांगितला, तुम्ही वेगळा सांगितलाय. तर नक्की तुला काय वाटतं? मला वाटतं फ्रान्स हा वर्ल्ड कप जिंकेल पुन्हा एकदा. म्हणजे मागचा वर्ल्ड कप सुद्धा फ्रान्सने जिंकलाय, हा वर्ल्ड कप सुद्धा फ्रान्स पुन्हा एकदा घेऊन जाईल असं माझं मत आहे. आणि फ्रान्सचा यावेळेस बेजामा नाही आहे. डिस्पाईट दॅट फ्रान्सची टीम ही रेकन करते की वर्ल्ड कप नेऊ शकते. तर फ्रान्स मला वाटतं जिंकेल ब्राझील या दोघांना. रियाल माद्रिदचा नंबर 1 प्लेअर, प्रचंड सीझन त्यांनी जबरदस्त गाजवला, परंतु यावेळेस दुखापतग्रस्त असल्यामुळं फ्रान्सकडनं वर्ल्ड कप खेळू शकत नाही आहे. तर करीम बेझामा नसतानाही फ्रान्स वर्ल्ड कप जिंकत असेल तर मग त्यांची टीम किंवा सबस्टिट्यूट त्यांचे जे आहेत ते किती भक्कम आहेत. म्हणजे त्याची दुसरी फळी जी असते जी नॉन प्लेईंग फळी आहे तीसुद्धा भक्कम आहे. आणि फ्रान्स ही बिंग अ युरोपियन टीम, त्यानंतर फ्रान्स इटली इंग्लंड या देशांमध्ये ज्या युरोपियन लीग्स चालतात ज्या मोठमोठ्या टीम्स आहेत रियाल माद्रिद मँचेस्टर युनायटेड
त्याच्यानंतर तुमचं आणखीन कोणत्या रे हे चेल्सी या टीमचं अक्षरशः पॅशन असतं आणि तोच क्राऊड हा सगळा आलेला आहे कतारमध्ये. पण त्यांची एक थोडी गैरसोय होते आहे, त्यावरती मात करण्याचे बॅकडोर टॉक्स चाललेले आहेत, पण त्याला काही अजून यश आलेलं नाही. कतारमध्ये काय फॅन्सला पेय मिळालं पाहिजे आमच्या आवडीचं, अशी एक मागणी इंग्लंडच्या फॅनशी होते आहे. पेय हो एक पेय आहे ड्रिंक्स, तर ते काही कतार पूर्ण करायला तयार नाही आहे, त्याचाही वाद चाललेला आहे. कतारमध्ये अनेक वाद सुरू आहेत आणि दुसरीकडे अनेक निकाल धक्कादायक निकाल येत आहेत, त्यामुळे आता मेसीचे फॅन नाराज आहेत. नेमार आणि रोनाल्डोचे फॅन काल खुश झालेले पाहायला मिळाले. यापुढे वर्ल्ड कप सुरूच राहणार आहे, अनेक मॅचेस बाकी आहेत, प्रत्येक टीम अजून दोन दोन मॅचेस खेळणार आहे, त्यामुळे त्या मॅचेसमध्ये काय काय होतं, मेसीची टीम कुठे पुढच्या फेरीत जाते का आणि आमचे जे अंदाज आहेत ते कितपत खरे ठरतात ते पाहणं महत्त्वाचं असेल. गुरु तुला काय प्रश्न? नाही नाही, तर आपण आजचं लाईव्ह इथेच थांबतोय. नेहमीचं आवाहन, जर तुम्ही लोकमतचं यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा, आणि फेसबुकवर हे लाईव्ह बघत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला लाईक करा, फॉलो करा, आमचे व्हिडिओज नक्की शेअर करा. आज आपण